आणि सर्व सख्यांना हाय. खूप छान वाटतंय, म्हणजे तुम्ही सगळ्याजणी चाललात आणि मला आनंद होतो की जणू मलाच तो आनंद मिळणार आहे. अनफॉर्च्युनेटली माझ्या नोकरीच्या ठिकाणी काही इमर्जन्सी काम असल्यामुळे मी तुम्हाला जॉईन करू शकले नाही, पण मला तुम्हाला बाय म्हणायची संधी हुकवायची नव्हती, म्हणून मी खूप धावपळ करून तुम्हाला बाय आणि हाय आलेले आहे. सो मला कालपासूनच खूप असं भरून येत आहे आणि ते भरून मला प्रियासाठी येत आहे. प्रिया तुझ्या आई बाबा आणि यजमानांना पण प्लीज की मला प्रियाचं खूप कौतुक वाटतंय आणि तुमचं सुद्धा खूप कौतुक वाटतंय की एवढी कुणीच लूक तुम्हाला मिळालेली आहे की तिने माझ्या इतक्या सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवलेली आहे. बापरे, मला मी फक्त एक दोन तास बोलू शकते या विषयावर, पण वेळेचं बंधन आहे, तुम्हाला लेट होतं, तरी पण मी इथे कौतुक करणार आहे प्रियाचं की जसं आता सरांनी सांगितलं की घरात चार पाच बायकांचं जमणं सुद्धा किती अवघड आहे. समजा चार जावा आहे, दोन नंद आहे, दोन मुलं साफत नाही होत, इवन भाजी काय करायची, आमटी काय करायची याच्यावरनं सुद्धा वाद होतात, गोड पदार्थ काय करायचं याच्यावरनं फुगाफुगी होते. पण प्रियाने ती हिंमत दाखवली की एवढ्या सगळ्या महिलांना, म्हणजे आता आपल्या भागामध्ये कार्यक्रम करणं तरी थोडं सोपं आहे, पण परदेशात घेऊन जायचं तेही स्त्रियांना इतकी मोठी रिस्क. आई वडील आपल्या मुला मुलीसाठी सुद्धा ही रिस्क घेऊ शकत नाही, किंवा भाऊ आपल्या बहिणीसाठी सुद्धा ही रिस्क घेऊ शकत नाही की कोणाच्या भरोशावर पाठवायचं. पण प्रियानी एवढी मोठी हिंमत दाखवली आहे, बापरे, अल्टिमेट. आणि मला माहिती आहे की प्रियाचं आहेच यामध्ये श्रेय, पण अर्थात तिचे सासू ससरे आणि तिचे यजमान यांचाही यामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा आहे. त्यांनी तिला ते स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यांनी तिला ती हिंमत दिलेली आहे, त्यांनी तिच्यातले गुण किंवा पोटेन्शियल आपण इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतो ते पोटेन्शियल त्यांनी ओळखलेली आहे त्यांच्या घरात आलेल्या लक्ष्मीचे, आणि त्या अनुषंगाने त्यांनी तिला उडण्याचं सामर्थ्य दिलेलं आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे, म्हणून प्रिया हे करू शकली. कारण की अशा अनेक स्त्रिया असतात समाजामध्ये ज्या खूप गुणी असतात, पण केवळ आणि केवळ घरामधून त्यांना सपोर्ट मिळत नाही म्हणून त्यांना पंख छाटून बसावं लागतं. सो प्रिया, यू आर व्हेरी मच लकी की तुला इतकं छान कुटुंब मिळालेलं आहे. मी परत सगळ्यांसमोर प्रियाचं कौतुक करते, तिच्या फॅमिलीचं कौतुक करते, आणि अर्थात हे टीम वर्क आहे. प्रियाला ज्या नवीन मैत्रिणींनी जॉईन केलं, ज्यांनी प्रियावर विश्वास ठेवला, त्यांचंही खूप अभिनंदन. आणि अर्थात तुम्हा सर्वांचं अभिनंदन की प्रियावर विश्वास ठेवून तुम्ही भारताबाहेर चाललाय, आणि तुमच्या घरच्यांचं सुद्धा अभिनंदन की तुमच्यावरही विश्वास ठेवलाय आणि प्रियावरही विश्वास ठेवलाय. कारण की इथले इथे ठाण्याला जाताना सुद्धा चार वेळेला महिलांना विचार, अहो मी घेईन ना माझी काळजी, नका काळजी करू, ड्रायव्हर चांगला द्या, मी नाहीच झोपणार, मी तुम्हाला थोडा थोडा वेळाने फोन करेल. अर्थात त्यांचं प्रेम असतं आपल्यावर, आपली काळजी करतात किंवा आपल्याला काही गोष्टीमध्ये अलाव करत नाही, कारण की आपल्यापेक्षा जग आपल्या मिस्टरांनी बघितलेलं असतं. पण त्यांचं सुद्धा खूप कौतुक, तुमच्या घरच्यांचं सुद्धा खूप कौतुक की मुलांना सांभाळायची त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे, आणि मला खूप आनंद होतोय. मी खूप मिस करेन. तुम्हाला रिक्वेस्ट आहे मी छान छान ग्रुप फोटो काढा आणि ते ग्रुपवर पाठवत राहा. थँक्यू सो मच, हॅपी जर्नी.